कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता अख्ख्या देशभर पसरली आहे आणि त्याच काळामध्ये आमच्या ठाण्याच्या महापौरांनी लस घेतल्याची गोष्ट बाहेर पडली. ह्याच महापौरांना ठाण्याच्या महापौरांनी गेले वर्षभर घरात बसून कारभार केला आणि आता सेकंड ज्यावेळा वेव आली आणि फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी ह्या लोकांसाठी जे लस महानगरपालिकेकडे आली आहे त्याच्यावर ह्या महापौरांनी डल्ला मारला आणि ठाण्याचे एक आमदार आणि महापौर यांनी ही लस घेतली आणि ती उघडकीस कालच मी आणली आणि त्यातून ह्या महामारीच्या काळामध्ये, ह्या करोनाच्या काळामध्ये, गेल्या वर्षभरामध्ये ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये करोनाच्या काळामध्ये जी खरेदी केली त्याच्यात मोठा भ्रष्टाचार करणारे हे महापौर आणि यांची सत्ताधारी यांच्यावर वारंवार मी वर्षभर गेले वर्षभर यांचे सगळे प्रकार जे गैरप्रकार होते ते उघडकीस आणले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मोठा ह्या तिघा आघाडी सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आणि या भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे महापौरांनी अनधिकृतरित्या ही लस घेतलेली आहे. केंद्राकडनं कोणतेही असे निर्देश आलेले नाही आहेत का कोणी कोणी ही लस घ्यावी आणि त्या केंद्राकडनं आलेल्या नियमावलीमध्ये मी ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला फ्रंटलाईन वर्कर्सलाच फक्त लस घेण्याचा अधिकार आहे, परंतु ह्या महापौरांनी ही लस घेतली, ह्या आमदारांनी ही लस घेतली, ही कोणत्या नियमाखाली घेतली आणि आज हे महापौर गेले वर्षभर घरामध्येच बसून होते, आता कुठे बाहेर पडले ते एसी कॅबिनमध्ये बसतायत, तर यांना एवढी भीती कसली? आज हे खरे ठाणेकर जनतेची यांनी काळजी करायला हवी होती, फ्रंटलाईन वर्कर्सची काळजी करायला हवी होती, पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी करायला हवी, ठाणेकर जनतेची करायला हवी होती, पण ह्या महापौरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही लस घेतली आणि ही बेकायदेशीररित्या आहे असा माझा नक्की आरोप आहे.